ेड जिल्ह्याचं राजकारण हे जसं मुंडे कुटुंबाशिवाय अपूर्ण आहे तसंच ते क्षीरसागर कुटुंबाशिवाय सुद्धा अपूर्णच आहे त्यातही या जिल्ह्याचं राजकारण गाजलं ते काका पुतण्याच्या वादावरून आधी गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे आणि आता जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबातील काका पुतण्याचे वाधे संपले मात्र जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वादे अजूनही कायम आहेत आता ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात बीड लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे रिंगणात आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे राजकीय पक्ष राज्यातील बडे नेते आणि कार्यकर्ते हे झाडून कामाला लागलेत मात्र एकेकाळी बीड जिल्ह्याचं राजकारण स्वतः चालवणारे जयदत्त क्षीरसागर हे सध्या निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहे त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची ही राजकीय हतबलता आहे की चाचपणी म्हणायची अशी शंका उपस्थित होतीये तर जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय हतबलता नेमकी कशी म्हणायची पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जयदत्त क्षीरसागर हे बीड मधून तीन वेळेस खासदार राहिलेल्या केशर काकू क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत क्षीरसागर हे आधी काँग्रेसमध्येच होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि क्षीरसागर हे पवारांसोबत राष्ट्रवादीत आले जिल्हा परिषदेचे सदस्य आमदार उपमंत्री आणि राज्याच्या विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड नेता म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेक मोठ्या संधी दिल्या याशिवाय क्षीरसागर यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर दोन हजार चौदा मध्ये देशासह राज्यात मोदी लाट असताना क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते तर बीड जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे क्षीरसागर यांच्याकडे सगळ्यात जास्त शिक्षण संस्था आहेत याशिवाय बीड धारूर माजलगाव आणि शिरूर या तालुक्यात त्यांचा मोठा प्रभाव सुद्धा आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती बीड नगरपालिका पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सगळ्या या क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत आता जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय ताकदीबद्दल बोलायचं झालं तर आष्टीत धोंडे गेवराईत बदामराव पंडित आणि बीडमध्ये सय्यद सलीमांना आमदारकीच्या खुर्चीवर पोहोचवण्यास क्षीरसागर यांची राजकीय ताकद ही महत्वाची ठरली केज आणि बीड अशा दोन्ही मतदारसंघातून निवडून येण्याची त्यांच्यात क्षमता होती आणि राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांमधील एक अशीच त्यांची ओळख आहे याशिवाय विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे तर रिंगणात असायचे किंवा प्रक्रियेच्या पहिल्या फळीत असंच समीकरण होतं मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडेंना डावलून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी दोन हजार बाराच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर क्षीरसागरांचं खच्चीकरण झालं पुढे दोन हजार एकोणीस मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीमध्ये घुसमट होत असल्याचं कारण देत पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आणि याच दरम्यान क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकांच्या विरोधात बंड केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसचा चा बीड विधानसभेचा सामना हा क्षीरसागर काका पुतण्यांमध्ये रंगला तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांचा आपलाच पुतण्या संदीप क्षीरसागर कडून पराभव झाला खरं पाहायला गेलं तर क्षीरसागर यांना शिवसेनेत नाही तर भाजपमध्ये प्रवेश करायचा होता मात्र एकाच मॅनात दोन तलवारी म्हणजेच पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर हे दोघेही ओबीसी नेते एकाच पक्षात नको म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला होता पण मागच्या वर्षभरापूर्वी शिवसेनेनं त्यांना पक्षातून काढलं त्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे पुन्हा एक वेळेस भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील होते मात्र याही वेळेस त्यांचा एकाच मॅनात दोन तलवारी नकोत याच कारणामुळे पक्षप्रवेश थांबला सध्या बीड लोकसभेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आहे आणि राज्यातील सगळेच बडे नेते हे भाजपसोबत महायुतीत आहेत पण एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत एकतर रिंगणात किंवा प्रक्रियेच्या पहिल्याच फळीत असणारे नेते जयदत्तक क्षीरसागर हे मात्र या सगळ्याच परिघापासून दूर आहेत त्यामुळे जयदत्तक क्षीरसागर यांची सध्याची ही भूमिका भविष्यातील राजकारणाचा विचार केला तर खरंच त्यांना परवडणारी आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी